हॅलो एव्हरीवन आज आपण पाहणार आहोत पिझ्झा जो आपण ओव्हनमध्ये नाही तर तव्यावर बनवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं बेसिक साहित्य शिमला मिरची टोमॅटो कांदा थोडंसं तूप मोजिला चीज पिझ्झा बेस चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू सुरुवातीला मी पिझ्झ्याचं टॉपिंग बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा चमचा तेल त्यामध्ये कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मी इकडे चिली फ्लेक्सच्याऐवजी मिरची पावडर वापरली आहे थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे याने टेस्ट खूप छान येते आता मिक्स करून घ्यायचं आणि आपलं टॉपिंग रेडी आहे आता याला थंड होण्यासाठी ठेवायचं टॉपिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तवा, तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम होत आहे तोपर्यंत आपण पिझ्झा बेसला थोडंसं तूप लावून घेऊ मी इकडे तूप यूज केलेलं आहे तुम्ही तेल किंवा देखील यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यूज करू शकता तूप लावून झाल्याच्या नंतर आपल्याला पिझ्झा बेस तव्यामध्ये टाकायचा आहे ज्या साईडनी तूप लावले त्या साईडनी अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे आपला पिझ्झा बेस सगळ्या साईडनी एकदम व्यवस्थित भाजला जाईल जर प्रेस केलं नाही तर फक्त कडेनेच पिझ्झा बेस भाजला जातो हे असं प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर प्रेस केलं तरी आपला पिझ्झा बेस व्यवस्थित भाजतो चला पाहू आता आपण आपला पिझ्झा बेस कसा भाजला आहे ते वाव चला आता आपण एखाद्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू पिझ्झा बेस व्यवस्थित भाजला गेलेला आहे आपण याच्यावरती पिझ्झा सॉस यूज करणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पिझ्झा सॉस कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडंसं टोमॅटो सॉस आपण इथं लावणार आहोत दोन्ही सॉस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पूर्ण बेसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठे कमी कुठे जास्त अशा प्रकारे आपल्याला लावायचं नाही आहे सगळीकडे सारख्या प्रमाणात आपल्याला पिझ्झा पिझ्झा सॉस लावायचा आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सॉस सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सॉस लावून झाल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात आपल्याला चीज मौजिलस, टाकायचं आहे हे पाहू शकता किती छान दिसत आहे आता आता वाव आपण याच्यावरती ज्या आपण टॉपिंगसाठी बनवलेली भाजी ते भाजी टाकणार आहोत ती व्यवस्थित आपल्याला पसरवून द्यायची आहे त्याचं लुकिंग खूप छान दिसलं पाहिजे आपल्याला जसं आपण मार्केटमधून विकत आणतो पिझ्झा तसा पिझ्झा आपल्याला दिसला पाहिजे व्यवस्थित टॉपिंग झाल्याच्या नंतर भरभरून मोजेलं चीज आपल्याला त्याच्यावरती बुरबुरायचं आहे आता आपल्याला पिझ्झा दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी थोडंसं तूप तव्यावरती टाकलेलं आहे आता आपण पिझ्झा बेस त्याच्यावरती ठेवू आणि एक ते दोन मिनिटं थोडंसं झाकून ठेवू आपण त्याला अशा प्रकारे एक मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं चीज वितळायला चालू झालेलं आहे अजून पंधरा ते वीस सेकंद वाट पाहावी लागेल आपल्याला दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वाव किती छान दिसत आहे आपला पिझ्झा मी तुम्हाला जवळून दाखवते हे पाहू शकता किती छान दिसत आहे पूर्ण चीज वितळलेला आहे आणि खूप सुंदर असा झालेला आहे आपला पिझ्झा रेडी आहे खाण्यासाठी वाव किती छान दिसत आहे फक्त आता कट करायचा आहे आपल्याला मला इथं तुम्हाला एक शॉर्टकट सांगायचा आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरी पिझ्झा कटर अवेलेबल नसतं त्यामुळे आपण इथं कालथ्याने किंवा उलतनं देखील म्हणतात त्याला त्याने कट करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती इझिली कट होत आहे ते वाव मस्त हे पाहू शकता मस्त मी इथं टॉपिंगसाठी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची यूज केलेली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार भाज्या कमी किंवा जास्त करू शकता हे पाहू शकता किती स्मूथली कट होत आहे ते डन मस्त आपला पिझ्झा कट करून तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जर ट्राय केला घरी तर तुमचा पिझ्झा कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हे तुम्ही पाहू शकता नंतर टोमॅटो सॉस लावल्यानंतर फिनिशिंग किती एकदम मस्त आलेली आहे आणि आपला पिझ्झा एकदम बाहेरून मी कतांतो तसाच झालेला आहे आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी खात राहा स्टे होम स्टे सेफ